आज मंगलाचरणासाठी थोडा वेगळी पद्धत आपण करूया असं ठरलं व्यवसायाने पेशानी विधिज्ञ असणारे अनिल अंतुरकर आणि त्यांची पत्नी अपर्णा अंतुरकर आणि अंतुरकरांच्या बहिणी निलिमा म्हैसूर अपर्णा महाजन आणि रंजना देशपांडे या तिघांनी जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरी या सगळ्यांना माहिती असणाऱ्या अत्यंत रसाळ अशा काव्याचा मराठी इंग्रजी आणि हिंदी अनुवाद केला आणि त्याचं चित्रांगित स्वरूपात तो प्रसिद्धही केला ते स्वतः सगळे ऋषिकेश इथे गंगेच्या दर्शनासाठी गेले होते आणि आपल्या सगळ्यांसाठी ते गंगा इथे घेऊन पण आलेत त्यांनी त्याचं चित्रण केलं आणि तिथे त्याचा पाठ पण केला, ते ते केला। त्यामुळे ह्या गंगामातेचं दर्शन घेऊन गंगेच्या स्तुतीने या कार्यक्रमाची सुरुवात करूयात say लक्ष्मणो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमतं सुमनसां सुन्ते सलिलमशिवं न शमय गावे सगळे जेव्हा एकत्र जमायचो तेव्हा अनिल आणि ताईमाई छोटी यांच्या गप्पांमध्ये गंगाधरीचा उल्लेख एकदा तरी यायचाच तेव्हापासूनच मला मा गंगाधरीबद्दल खूप उत्सुकता होती आम्ही जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा श्लोक त्याचं ते ट्रान्सलेशन त्याचं माई चित्र काढायच्या असं सुरू झालं या श्लोकाची गंमत अशी आहे की ह्या श्लोकाचं चित्र माईने इतकं छान काढलं होतं ती पर्वत रागावलेली पार्वती तिचा क्रोधिष्ठ कटाक्ष आणि त्याच्यामुळे मला हा श्लोक आवडायला लागला उदंचन्मातंडस्फुटकपट हे रंभजनी कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभ निव्हा हरशिरसि हरशिरसिगंगा तनुभुवस्तरंगा प्रोत्तुंगा दुरित भयभंगाय किती सुंदर चित्रफित होते ना गंगेचं नुसतं लांबणं झालेलंही ला दर्शन किती सुखद आहे आणि ज्या संस्कृतीबद्दल आता आपण पुढचे तीन दिवस बोलणार आहोत त्याची अजूनही आपल्याशी नाळ कशी आहे हे अगदी सहज सांगून गेली ही चित्रफित आणि जगन्नाथ पंडिताबद्दलही जाता जाता सांगून गेली आ, हे मंगलाचारण झाल्यानंतर आपण प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून अरुणाताईंनी प्रास्ताविक करावं आदरणीय भारत भारतसहणी नंतरच्या अभिवाचनासाठी उपस्थित असलेल्या वीणाताई तुम्ही सगळे आवर्जून इथे आलेले नदीविषयीच्या कुतूहलाने आमच्या केंद्राविषयीच्या प्रेमाने आणि आज इथे जो कार्यक्रम होणार आहे त्याच्याविषयीची आस्था असल्यामुळे तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नदी ही खरं तर आपल्या ओळखीची गोष्ट आहे पण ओळखीची गोष्ट असली तरी ती आपल्या जिव्हाळ्याचा विषय व्हावी म्हणून केंद्राने हा तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी पुण्यामध्ये जन्मले आणि वाढले म्हणजे शहरासमध्ये जन्मले आणि वाढली तरीसुद्धा माझ्या लहानपणचं पुणं हे मोठे काठचं पुणं होतं अमृतेश्वर ओंकारेश्वर वृद्धेश्वर अष्टभुजा भवानी यांची देवळं काठावर मिरवणारी नदी होती मोठा बाजीराव पेशव्यांच्या स्मृतीस्थळाला पटवर्धनांच्या समाधीला नंतर नव्या पुलाच्या कमानींना कमानीच्या जवळच्या मशिदीला मुळामुठ्याच्या संगमाला तेव्हा स्वतंत्र अस्तित्व होतं मला आठवतं आहे की नदीकाठच्या वाळवंटामध्ये सुरेख दगडी कमळं असलेली कारंजी होती आणि खिशामध्ये खाऊ ठेवून शाळा सुटल्यानंतर आपटे घाटावर नेने घाटावर राहणाऱ्या आम्ही मुलं मैत्रिणी ह्या नदीकाठावर जायचो आणि तिथल्या दगडांवर बसून संध्याकाळ तिथे गप्पा मारत बसायचो डोक्यावरनं बगळ्यांच्या माळा घरी परत असायच्या परतत असायच्या माझ्यासारखीच्या कित्येक कवितांचं नातं संध्या त्या संध्याकाळशी आहे काठावर बसल्यानंतर उतरत्या संध्याकाळी पलीकडच्या वृद्धेश्वराच्या देवळाची पाण्यात पडलेली दिव्यांची सुंदर पिवळी प्रतिबिंब पाहता यायची रात्री उगवलेलं उतट पिवळं चंद्रबिंब पाहता यायचं माझ्या वडिलांकडे येणारे नेहमी येणारे बोरकर कधी उशिरा यायचे आणि म्हणायचे की डेरेक्ट घरात बसून कसल्या का कविता ऐकायच्या चला नदीकाठावर जाऊ आणि तिथल्या वाळवंटामध्ये काव्याच्या मैफली जमायच्या ज्या लहान असताना आपल्या मनाला तृप्त करणाऱ्या होत्या ते मला अजून आठवतात हो लहान लहान मिरवणुका पहिल्या पावसाच्या वेळेला गावदेवीला नाण घालण्यासाठी कळशा घेऊन वाजंत्री वाजवत स्त्री पुरुष मिरवत जायचे आणि ते पाणी आपापल्या भागातल्या देवीला नाण घालण्यासाठी घेऊन जायचे ते आठवतं नदीच्या काठावरती गणपती उत्सवामध्ये होणारी लगबग आणि तो सगळा उ महोत्सव आठवतो आहे दरवर्षी काठाच्या सगळ्या घाटाला पोटात घेत पुराचं पाणी आमच्या वाड्याच्या दारापर्यंत उसळत यायचं ते, ते आठवतं आहे आता नदी नाही नदी पण हरवलेला दुर्गंध पसरवणारा एक नाला आहे फक्त सगळे सांस्कृतिक संदर्भ नष्ट झालेले आहेत इतकी अस्वच्छ आणि प्रदूषित आहे कि अपन नदी की आपण नदीवरनं जाताना कुठल्याही पुलावर तो जो दु दुर्गंधाचा बबकारा आला तर आपण नजर फिरवतो आणि कधी एकदा आहे या नदीच्या पात्राच्या जवळून जा जाणं असं आपल्याला वाटतं आता नदीच्या काठाने फुलं फुलत नाहीत मला आठवतं दुर्गाबाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या त्यावेळेला साहित्य परिषदेमध्ये पहिला सत्कार मातृसंस्था म्हणून पहिला सत्कार त्यांचा हो होतो आणि त्या दिवशी त्या थेऊरला जाऊन आल्या होत्या आणि भाषण साहित्याविषयी काहीही न करता त्या नदीविषयी बोलल्या त्या थेऊरविषयी बोलल्या त्या रमाबाईंच्याविषयी बोलल्या आज मृणाल इथे आलेली आहे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या अतिशय अस्वस्थ झाल्या होत्या रमाबाईंचं ते शेवटचं सगळं त्यांना आठवत होतं आणि त्या असं म्हणाल्या की किती अस्वच्छ झाली आहे आपली नदी ज्या नदीच्या पाण्यात फुलांना आपले प्रतिबिंब पाहता येत नाहीत ते पाणी पाणी नाही विषय असं मला वाटतं ते वाक्य मी कधीच विसरले नाही मला असं वाटतं की आता नदीकाठाने फुलं फुलत नाहीत आज दुर्गाबाई काय म्हणाल्या असत्या कुठलेही आईवडील आता मुलांना नदी ही पुण्याची बरं का असं म्हणून दाखवत असतील असं मला वाटत नाही मी तर शहर भागातल्या गोष्टी करते आहे पुण्यासारख्या पण आपलं सगळं गावाकडच्या माणसांचं जगणं हे नदीशी ओढ्या नाल्यांशी किती घट्ट बांधलेलं होतं हे अजूनही ज्यांच्या ज्यांची नाळ गावाकडे बांधलेली आहे त्या सगळ्यांना आठवत असेल खेडीही तशीच बकाल झालेली आहेत आणि नदीचं पाणीही आता पूर्वीसारखं भरभरून माणसांना समाधान देणारं राहिलेलं नाही आहे त्यामुळे पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कोरड्या ठक्क पडलेल्या त्या नद्यांच्या पात्रांकडे पाहताना पाण्यावाचून वणवण करणाऱ्या माणसांच्यासाठी आपलं आतडं अजूनही तुटतं आहे आपण त्यांच्याशी बांधलेलो आहोत सामान्य माणसाच्या आयुष्यातून पाणी असं हद्दपार होणं वाहतं पाणी ही किती शोकाची गोष्ट आहे किती अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि पहा की ही फक्त गेल्या अर्धशतकाची गोष्ट असेल फक्त एका पिढीची आणि माणसांचा संबंध नदीशी आहे तो कित्येक शतकांचा संबंध आहे शेकडो हजारो वर्षांचा संबंध आहे माणूस जात जन्माला आली तेव्हापासूनच आहे पहिल्या वसाहतीच नदीच्या काठी चालेल्या आहेत आणि माणूस जात जन्माला आली तशी माणसाची संस्कृती जन्माला आली तीही नदीशी संबंध असल्यामुळे तिच्यातूनच जन्माला आली असं वाटतं कितीतरी अंगांनी संस्कृतीला समृद्ध करणारी गोष्ट आहे न जलप्रवाह म्हणजे नदी किंवा किंबहुना वा वाहतं पाणी हे नुसतं संस्कृतीचं प्रतीक नाही ते काळाचं प्रतीक आहे ते जीवनाचं प्रतीक आहे जे जे सर्जक आहे त्याचा संबंध माणसांनी नदीशी लावलेला आहे म्हणून नदी ही बाई आहे आई ही आहे भारतीय संस्कृती ती तशी आहेच पण जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये नदी ही आई आहे बाई आहे या उपक्रमामध्ये केवळ सांस्कृतिक अंगाने आम्ही आत्ता नदीचा विचार करतो आहोत त्या संदर्भातले निबंध वाचले जाणार आहेत पण नदीची आणि कला संस्कृतीची आणखी कितीतरी अंग आहेत की जिला या तीन दिवसातही आम्ही स्पर्श नाही करू शकणार आहोत म्हणजे चित्र शिल्प नृत्यामधली नदी किंवा संस्कृत काव्य नाटकांमध्ये पात्र म्हणून उत्तरामासारखं नाटक आठवत असेल ते पात्र म्हणून येणारी जिवंत माणूस म्हणून येणारी नदी ना की जी माणसांची काळजी करते अशी नदी किंवा देशभाषांमधल्या अनेक कथा कविता कादंबऱ्यांमधली नदी किंवा नदीशी जोडलेल्या परंपराही किती हृदय आहेत म्हणजे नदीची ओटी भरणं असो किंवा नदीला साडी नेसवणं असो कितीतरी ओव्या बायकांच्या आहेत ज्या नदीच्या बाईपणाशी आणि स्त्रीत्वाशी जोडलेल्या आहेत मला आठवत आहे की नदीला आला पुरं नका जाऊ पाया तिच्या कसेजेवर आला सेमे घराया असं म्हणून नदीकडे पाहणाऱ्या या बायका आहेत भारतातल्या गंगा यमुना सरस्वती ब्रह्मपुत्रा कावेरी यांच्यासारख्या नद्यांचा विचार आम्ही इथे केलेला नाही किंवा पंचनदान प्रदेशाला म्हणजे स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या नद्या आहेत सिंधू आहे वितस्ता चिनाबसारख्या नद्या आहेत किंवा अनेक छोट्या मोठ्या नद्यांनी घडवलेला जो भारत आहे त्याचा विचार आत्ता या तीन दिवसात आम्ही करत नाही आहोत अगदी महाराष्ट्रापुरताच विचार केला तरीसुद्धा आम्ही आमचा परीख इतका लहान ठेवूनसुद्धा अनेक गोष्टी राहून गेलेल्या आहेत म्हणजे विदर्भातल्या लहान मोठ्या नद्या असतील गिरणा सीना नेसूसारख्या खानदेश मराठवाड्यातल्या नद्या असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकणामधल्या पंचगंगा किंवा सोनवी काळा काळ येरळा किंवा वैकुंठकर्णीसारख्या नद्या असतील कितीतरी नद्यांनी आपल्या काठावरची संस्कृती घडवलेली आहे आणि माणसांची मुख्यतः भावविश्व समृद्ध केलेली आहेत त्याची दखल घेणं या तीन दिवसांमध्ये सगळ्याच गोष्टींची नाही शक्य झालेलं शिवाय या नद्यांनी जे घडवलं त्याची आज झालेली वाताहात आणि हे जलस्रोत वाचवण्यासाठी चाललेले मूठभर संवेदनशील माणसांचे प्रयत्न यांचीही दखल घेतली गे गेली पाहिजे आज पुरातत्वज्ञांना पुरातत्त्वज्ञांना विशारदांना साहित्यिक कलावंतांना आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना कितीतरी सांगायचं आहे कितीतरी गोष्टींचं आवाहन आपल्या सगळ्यांना करायचं आहे बहुधा त्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही आणखी एखादं संमेलन आयोजित करूही नक्कीच करू मोठ्या सांस्कृतिक परंपरा दीर्घकाळ ज्या देशांना घडवत आलेल्या आहेत ज्या देशांमध्ये त्या दीर्घकाळ टिकल्या आहेत विकसित झालेल्या आहेत अशा देशांमध्ये अग्रभागी असणारा देश आहे भारत या परंपरा ज्याच्यामधून घडल्या आणि ज्यांच्यामधून विकसित झाल्या त्या घटकांमधला एक मुख्य घटक म्हणजे इथला जलस्रोत आहे नद्या असतील तलाव असतील जलाशय असतील वेगवेगळ्या प्रकारचे हे जाणून यासारखी आणखीही काही संमेलनं आम्ही योजतो आहोत खरं सांगायचं तर संस्कृती ज्या ज्या अंगांनी विकसित झाली त्या त्या अंगांनी संस्कृतीचा सा विकास घडवणारे घटक जे आहेत त्यांचं पुन्हा एकदा नवं जागरण क घरावं कडावं करावं घडवावं कराव, अशी कराव, इच्छा आहे आणि केंद्राचा जीव खूप लहान आहे पण आत्ताच आम्ही रामायण महाभारतासारखी महाकाव्य हाही संस्कृतीला घडवणारा एक मोठा घटक आहे आणि तो केवळ भारत नाही तर भाव भारत बृहत्तर भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आहे आपल्याला माहीत आहे तेव्हा त्याची परंपरा जाणून घ्यावी नुसतं वाल्मिकी रामायण नव्हे तर त्याच्या खेरीज कितीतरी रामायणं आहेत संस्कृत रामायणांची परंपरा आहे प्रादेशिक रामायणांची आहे लोकरामायणांची आहे यांची ओळख व्हावी म्हणूनही आम्ही दर एक महिन्याआड तीन व्याख्यानं असा वर्षभराचा उपक्रम योजलेला आहे तेव्हा हे आणि यासारखे उपक्रम करताना आत्ता तरी या एका पहिल्या संमेलनामध्ये असं वाटतं की नदी आणि माणूस म्हणजे आपण सगळे यांच्यामधल्या नात्याचं जे गाळांनी भरलेलं मुख आहे ते मोकळं करूया निदान थोडं पाणी वा नात्यामधलं वाहतं करूया आणि मग त्याच्या काठी ज्या लहान लहान यात्रा जत्रा सुरू होतील उपक्रमांच्या त्या सगळ्या पुन्हा एकदा सुरू होतील अशी आशा ठेवूया महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांवर बोलणारे आणि नदीच्या संबंधात आपापल्या क्षेत्रात अभ्यास करणारे असे नामवंत अभ्यासक या तीन दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत पेपर वाचणार आहेत त्यांचा विषय मांडणार आहेत त्यासाठी पुढचे दोन्ही दिवस आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त करते आग्रह करते आज उद्घाटक म्हणून भारत सासणे इथे आलेले आहेत चाचणे मराठीतले एक श्रेष्ठ कथाकार तर आहेतच पण मराठवाड्यातल्या आणि खानदेशासकट इतरही महाराष्ट्रातल्या जनजीवनाशी इथल्या सांस्कृतिक भूगोलाशी त्यांचं फार जवळचं नातं आहे या उपक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे याचा खूप आनंद आहे आज गोनिदांच्या म्हणजे आप्पांच्या भ्रमणगाथेचं वाचन इथे होत आहे भ्रमणगाथा ही आप्पांचा नर्मदेच्या प्रेमातून त्यांच्या प्रत्यक्ष नर्मदेशी असलेल्या निकटच्या अनुभवातून जन्माला आलेली एक कादंबरी आहे आणि त्याचं अभिवाचन वीणाताई आज इथे करत आहेत नदीवरचं इतकं जिव्हाळ आणि अनुभव संपन्न असं लेखन मराठीमध्ये प्रथम आप्पांनीच केलं आहे असं मला वाटतं एकूणच जनजीवनाच्या नदीशी असलेला भावसमृद्ध अनुभव देणारी ही कादंबरी आहे हे अभिवाचन आणखी एका कारणाने मला महत्त्वाचं वाटतं आप्पा आणि अण्णा यांचा जसा माझा आणि वीणाचाही दीर्घकाळचा संबंध आहे तसा ह्या दोघांचा संबंध होता निरनिराळ्या कारणांनी होता आणि अण्णांची दोन अतिशय आवडती पुस्तकं होती आप्पांची त्यामध्ये एक होतं मृण्मयी आणि दुसरं भ्रमणगाथा तेव्हा या दोन्ही पुस्तकांवर त्यांचं प्रेमच होतं नदीशी अण्णांचं नातं होतं ते मुख्यतः होतं इंद्रायणीशी त्यांच्या गावापासून फार दूर नसलेली ती नदी तुकारामावर लिहिताना त्यांनी आपल्या लेखाचं नावच इंद्रायणीची ओढ असं दिलेलं होतं आणि गंगेवरही त्यांनी एक बंद जय गंगे जय भागीरथी म्हणून लिहिलेला होता तेव्हा त्यांना स्मरून हे संमेलन आज योजलेलं आहे तुम्ही सगळेजण यासाठी इथे आलेला आहात यासाठी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करते आणि थांबते आणि मला एकदम वाटून गेलं आता आपण कशाची चर्चा करतो सध्या तर निधी जीवित कशी ठेवावी पर्यावरणपूरक काय करावं वगैरे वगैरे तर आपला आंतरिक संबंध जोवर त्या निसर्गाशी जुळत नाही तोपर्यंत अशी ओढ लागत नाही बहुतेक तो दुवा आपण कुठेतरी हरवला आहे तो परत सांधण्याची गरज आहे आणि तो सांधण्याचा एक भाग म्हणून आहे तीन दिवसाचा कार्यक्रम आपण इथे योजलेला आहे या कार्यक्रमासाठी आज उद्घाटक म्हणून सासणे सर इथे उपलब्ध आहेत याचा खरोखर आनंद आहे आता त्यांनाच खरं तर विनंती करायची मनोगत व्यक्त करण्याची पण एक औपचारिक कथा म्हणून त्यांचा थोडासा स्वल्प परिचय करून देते अर्थातच आपल्या सगळ्यांना ते मराठीतले ज्येष्ठ आणि अग्रगण्य कथाकार आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे सतरा ते अठरा कथांची पुस्तकं आणि एकूण पंचवीस पुस्तकं किंवा त्याहून जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यात कादंबरी आहे नाटक आहे विविध प्रकारे साहित्याकडे सरांनी पाहिलेलं आहे ते खरं म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या पाहता आ, सायन्स या साईडचं त्यांनी अभ्यासक्रम केला होता सुरुवातीला मग शासकीय पदावर नोकरी पण केली पण बहुतेक त्यांचा जीव तिथे रमला नसावा आणि शेवटी साहित्याच्या प्रांगणात ते आले त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र शैली कथालेखनाची निर्माण केली वास्तवाशी अगदी जवळचा अनुबंध असणारी त्यांची शैली जगण्यातली व्यामिश्रता दाखवताना ग्रामीण आदिवासी नागर जीवनशैली या सगळ्याच्या पटावर आपल्याला घेऊन जाते त्या सगळ्याचा आपल्याला निश्चित परिचय असेलच सासणे सरांनी आजपर्यंत अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे दोन हजार दहा साली ग्रामीण मराठी साहित्य संमेलन चौदा साली मराठवाडा साहित्य संमेलन सोळा साली उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन आणि आपल्याला माहिती आहे बावीस साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यांना जळगाव इथे साहित्याच्या सेवेबद्दल सर्वोदय पुरस्कार आणि विंदाकरंदीकरांच्या नावाने असलेला जीवनगौरव पुरस्कार आजपर्यंत प्राप्त झाला आहे आता सासणेसरांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करते डॉक्टर राची ढेरे संस्कृती संशोधन केंद्र आयोजित आणि संस्कृतीच्या प्राणधारा या शीर्षकांतर्गत महाराष्ट्रातील नद्यांचा मागोवा घेण्यासाठी जे तीन दिवसांचं चर्चासत्र इथे आपण भरवतो आहोत त्याचं उद्घाटन झालं असं मी अधिकृतपणे जाहीर करतो या संमेलनाचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतो आहे आनंद होण्याचं आणखीन एक कारण असं की महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सोबतीने हे केंद्र याच विषयावर आणखीन एक संशोधनपर असं संमेलन आयोजित करण्याचं ठरवतं आहे आणि हा कारण त्याचं कारण हा विषय खूप मोठा आहे आणि तो एकापेक्षा जास्त संमेलनाला मध्येच व्यापून कदाचित राहील म्हणून आणखीन एक प्रयत्न या ठिकाणी करण्याचा जो विचार चालू आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो या चर्चासत्रासाठी आणि योग हातलेल्या संवेदना सुद्धा मी शुभेच्छा देतो केंद्रातील सर्व संबंधितांचं अभिनंदन करतो विद्या धन सर्वधनात सर्वप्रथम असं मानणाऱ्या या मंचावर मी आदरपूर्वक उपस्थित आहे आणि काही एक विचार विनिमय मी आपल्याशी करू इच्छितो डॉक्टर वीणादेव केंद्राचे सर्व संबंधित त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी निबंध वाचायचं ठरवलं आहे ते सर्व सं सम्... संबंधित विद्व विद्वज्जन आपण सर्व ज्ञानसंपन्न गुणीजन मित्र आहोत माणसाला पाण्याचं आकर्षण आहे माणूस पाण्यातून आला आहे तो जलज आहे एक अर्थानं म्हणून जीवन संस्कृती पाण्याच्या सानिध्याने वाढली नाईल ॲमेझॉन याक्संगे संगे मिसिसिपी भारतातील गंगा महाराष्ट्रातील गोदावरी अशी काही उदाहरणं या काठी संस्कृती वसली स्थिरावली व विस्तारलेली आहे वाराणसी हे एक प्राचीन संस्कृती शहर म्हणून पटकन आपल्याला आठवतं नदी प्राणवाहिनी आहे याचं भान जगभरातल्या सर्व अभ्यासकांनी ठेवलेलं आहे आणि म्हणून नदीचा शोध घेण्याचं काम ठिकठिकाणी थीक अव्याहतपणे सुरू अस असल्याचं दिसतं आपल्याला अभ्यासकाच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या पद्धती ज्या वेगवेगळ्या जरी असतील तरी माझ्या अल्प आकलनानुसार ढोबळमानाने दोन पद्धती विकसित होताना आपल्याला दिसतात एक पद्धत अशी आहे की पुराणोक्त नद्यांची व्युत्पत्ती नदीविषयक कथांचा शोध नद्यांना मानवी चेहरा स्वभाव वृत्ती प्रवृत्ती देणं त्या अनुषंगाने इतिहासपूर्व इतिहास, इतिहास शोधणं पूर्वजांनी नदीविषयक काय लिहून ठेवलेलं आहे याचा मागोवा घेणं इत्यादी सर्व प्रयत्नांचा समावेश या अभ्यास पद्धतीमध्ये असतो संदर्भ बहुलता आपल्याला पूर्वजांच्या लेखनाचं स्मरण देतं उदाहरणार्थ गंगा लेहरीची आठवण किंवा सच्चभण गोदावरीची आठवण किंवा गंगावतरणाची आठवण किंवा सप्तसिंधूची आठवण इथं आत्ता गंगा लहरीच्या चित्रफितीनेच आपण सुरुवात केलेली आहे तर लेखक काय काय शोधत असतो मी स्वत गंगा लहर लहरीच्या प्रेमात पडलो आणि त्यानिमित्ताने जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा जगन्नाथ पंडिताचा जो शेवट झालेला आहे त्यामध्ये एक नाट्य दडलेलं आहे आणि त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला जो सहसा कोणी सांगत नाही आणि त्याची ती यवनप्रेयसी आणि जी काही घटना घडली आहे ती पण सुंदर असं हे काव्य आहे त्यामुळे त्याची पण आठवण आपल्याला या अनुषंगाने इथे आपल्याला येते नदी स्वर्गातून येणारी आहे शापितसुद्धा असते अभ्यासपद्धती एका नकळतपणे एका वेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी येऊन थांबते लोकमानस काय सांगतं आहे नदीच्या संदर्भात त्याचा शोध आपल्याला त्या निमित्ताने घेता येतो लोककथा गीतं इत्यादीमधून नदी भेटत राहते लोकमनोव्यापार भेटतो सात आसरा भेटतात अप्सरा म्हणजे पाण्यातून आलेली अशा अर्थानंसुद्धा संशोधकांनी म्हटलं आहे की जलमार्गाने येणाऱ्या त्या अप्सरा त्यामुळे सात आसरांची पण आपल्याला त्यानिमित्ताने आठवण करता येते डोह भेटतो अशी ही एकूण अभ्यासाची पद्धत आहे दुसरी पद्धत नद्यांचा इतिहास तपासते नद्यांचा रहास तपासते ज्याची खंत आत्ता आपण व्यक्त केली धरणाची आवश्यकता आहे का वर्चा त्या अनुषंगाने झालेल्या समाजावरचा प्रभाव तपासते हा समाजशास्त्रीय अभ्यास असतो जैववैविधिकतेचा अभ्यास असतो त्यात आंतरराष्ट्रीय संबंधांचा देखील संबंध असतो कारण काही नद्या तिकडून इकडे येतात इकडून तिकडे जातात असा नदी आणि मानवी समाज यांचा अनुबंध तपासणं हा मोठा आणि जटिल असा विषय आहे आधुनिक मराठी ललित साहित्यामध्ये नदीवर काय काय लिहिलं गेलेलं आहे याचा शोध मी जेव्हा घ्यायला लागलो त्यावेळेला कुठे कुठे काय काय लिहिलं आहे हा प्रश्न मी आपल्याला विचारला होता विजयजींना विचारला होता त्या अनुषंगाने जे जे काही मोजकं जे जे काही हाती लागलं त्यावरून असं लक्षात आलं की फार मोजकं असं लिहिलं गेलेलं आहे विपुल असं नाही पण गुणवत्ता पूर्ण तर आहेच आहे गोनींनी लिहिलं आहे दुर्गाबाईंनी लिहिलं आहे ज्याचा उल्लेख तुम्ही केला आत्मकथनाकडे आलो तर पाण्यातले दिवस नावाचं एक वेगळं पुस्तक आहे प्रल्हाद जाधवांचं आले अलीकडे नदिष्ट नावाची कादंबरी आलेली आहे श्रीनिवासजींचा डोह आहे अशा काही अशी काही उदाहरणं की ज्यामध्ये नदीचा शोध यानं त्या स्वरूपामध्ये केलेला घेतलेला आपल्याला दिसतो आणि नदी कुठेतरी त्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाली आहे असं आपल्याला दिसतं असा शोध घेऊन ही यादी एकदा जर उप तयार केली आपण तर ती कदाचित पुढे मागे उपयुक्त ठरू शकेल असं मला वाटतं कोणी कोणी काय काय कधी कधी नदीबद्दल काय लिहिलेलं आहे आणि ते कुठल्या स्वरूपाचं लिहिलं आहे मग ते आत्मकथनपर असेल किंवा प्रवास वर्णनपर असेल तर प्रवास वर्णनातून मग नर्मदा भेटायला लागते अलीकडे आपल्याला ला, पण तो प्रकार खूप वेगळा आहे लिहिण्याचा तो धार्मिक अंगानं लिहिलेला परंतु त्यात परिक्रमा आहे आणि परिक्रमेच्या अनुषंगाने ती नदी पुन्हा आपल्याला भेटत असते तेव्हा असा जो शोध घेतलेला आहे अशा प्रकारचे जे शोध घेतलेले आहे त्याची कुठेतरी यादी आपण करावी असं मला स्वतःला वाटतं मी ज्या दुसऱ्या अभ्यास पद्धतीबद्दल बोलत होतो त्या संदर्भात काही पुस्तकं आपण इथे आठवली पाहिजेत अशा प्रकारचा अभ्यास मराठीमधून सुद्धा झाला पाहिजे उदाहरण तर लाईफ ऑन मि मिसिसिपी नावाचं जे जो जे पुस्तक आहे मला वाटतं मार्क ट्वेनने ते लिहिलं आहे त्यामध्ये नदी मिसिसिपी नदी ही देवतेच्या स्वरूपामध्ये पाहिली गेली आणि या पुस्तकाचे दोन भाग केलेले आहेत बालपणीची भेटलेली नदी आणि प्रौढपणापणामध्ये भेटलेली नदी बा स्टीम बोट्स त्यावेळेला निर्माण नुकत्या आल्या होत्या त्यामध्ये हा बालपणीचा जो लेखक आहे तो बालकामगारी त्या नदी त्या बोटीवर काम करत होता आणि त्यानिमित्ताने त्याने जो काही प्रवास केला त्यावर पहिला भाग आधारित आहे त्याच्या आठवणी सगळ्या मग त्या नदीच्या काठावर कोणकोणती गावं वसली होती आणि ती कशा कशा पद्धतीनं जगत होती हे आणि जेव्हा तो मोठा झाला त्याला नावारूपाला आला तेव्हा त्याने दुसरा प्रवास केला त्याच मार्गाने त्याच पद्धतीने त्या स्टीम बोटमध्ये बसून आणि पुन्हा ती गावं कशी बदलली आहेत त्यांच्यावर काय प्रभाव झालेले पडलेले आहेत जीवन कसं बदललेलं आहे माणसं कशी बदललेली त्याचा त्यांनी शोध घेतला तर अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक त्यामुळे मला बदलतं गाव कसं आहे बदलतं स्व वास्तव कसं आहे आणि नदीने या बो काठावर राहणाऱ्या माणसाला काय दिलेलं आहे याबद्दलचा शोध आणि त्या निमित्तानं आलेलं चिंतन हे एक श्रेष्ठ पुस्तक असं मला स्वतःला वाटतं एम्पायर्स ऑफ इंडस याचा उल्लेख आता झालेला आहे नदीची कहाणी म्हटलं गेलं त्याच्यामध्ये ॲलिस अल्वानिया नावाच्या ज्या ब्रिटिश लेखिका असतील त्यांनी लिहिले सिंधू नदीतला त्यांनी साहसी प्रवास केला जी निरीक्षणं आणि अभ्यास त्यांनी नोंदवलेला आहे तो अत्यंत विलक्षण असा पद्धतीचा आहे तो वाच, वाचलाच पाहिजे ही नदी पाकिस्तान अफगाणिस्तान भारत तिबेट अशी वाहते सिंधू नदी आणि त्या अनुषंगाने त्या काठावर ज्या संस्कृती वसल्या विकसित झाल्या त्या संदर्भामध्ये काही आढावा त्यांनी तर घेतलाच आहे पण आता काय परिस्थिती आहे ते सांगितलेलं आहे अशा स्वरूपाचं लिखाण आपल्याकडे नाही आहे तिसरं सहज आठवतं ते म्हणजे गंगा नावाचं पुस्तक ज्युलियन कॅड्रॉल हॉलिक नावाने नावाच्या माणसाने लिहिलं आहे आता हे हे पुस्तकाल तिची विलक्षण आहे परवानगी घेऊन त्याने गंगेचा गंगेतून प्रवास केला गंगेच्या काठाने प्रवास केला गंगेच्या आसपास असलेली सगळी माणसं त्यांनी बघितली गावं पाहिली अनेक लोकांना तो भेटला आणि मग त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत खरं तर वेळेच्या अभावी म्हणा माझी इच्छा होती की त्याने जे काही प्रश्न उपस्थित केले ते इथे आपण वाचावेत परंतु गंगा ही देवता आहे असं अंशी भारतीयांची श्रद्धा आहे पण त्याचबरोबरीने ती प्रदूषितसुद्धा का आहे हा प्रश्न तो आपल्याला विचारतो आणि तो असं सांगतो की कानपूरमध्ये जी गंगा वाहते तिथे कोणीही स्नान करत नाही किंवा मा डुबकी मारत नाही कारण ते अत्यंत दूषित झालेलं आणि रसायनाने विषारी झालेलं असं पाणी आहे मग तुम्हाला ही देवता कशी वाटते असा तो प्रश्न विचारतो आणि त्या अनुषंगाने त्याने अनेक पद्धतीने शोध घेतलेला आहे अशी काही आणखीन पुस्तकं का सुद्धा आपल्याला आठवतील की जी ज्यामध्ये नदी आहे नदीचा शोध आहे नदीचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अनुषंगाने समाजशास्त्रीय अंगाने भोवती जे काही चालू आहे नदीच्या अनुषंगाने ते कारण आपण असं लक्षात आणून दिलं आहे आपल्याला की जेव्हा धरण निर्माण झाली आणि पाणी अडवलं गेलं त्यामुळे मासेमारीच्या ज्या पद्धती होत्या त्या बदलल्या आणि तिथलं जीवन जवळपास संपुष्टात आलं त्या मंडळींचं कारण मासेच उपलब्ध नाहीत आणि त्यांचा त्यामुळे ते व्यवसाय पण संपलेला आहे मग हे जे काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत मग त्या लोकांनी काय केलं ते कुठे गेले असतील याबद्दलचे काही लेख आणि शोधनिबंध सापडतात नाही असं नाही पण असं समग्र विचार करून नदीच्या अनुषंगाने संबंध काठ आणि त्या काठी वसलेली वेगवेगळी शहरं याचा अभ्यास करून विस्तृत स्वरूपात आपल्याकडे लिखाण व्हा झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे पुढील संमेलनातून कदाचित या प्रश्नांचा शोध आपल्याला घेता येईल त्या अनुषंगाने काही विचार आपल्याला करता येईल त्या अनुषंगाने नदीच्या संदर्भात काय काय लिहिलं गेलं आहे आत्तापर्यंत मग ते ललित अंगाने लिहिलं गेलं असेल किंवा अन्य काही अंगाने लिहिलं गेलं असेल त्याची एक यादी आपल्याला करता आली तर आपण ती करावी उदाहरणार्थ प्राणहिता नावाची एक सुंदर नावाने नाव असलेली एक नदी विदर्भात वाहते ते नाव मला केव्हापासून आकृष्ट करतं आहे आणि तेच आपण या ठिकाणी शीर्षक दिलं आहे हे फार मला आनंद वाटला हा न संपणारा विषय असल्यामुळे यानंतरच्या संमेलनातसुद्धा हा संपणार नाही आहे या विषयावर परिसंवाद चर्चासत्र घेतल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो कारण त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय आपण समोर आणला आपलं अभिनंदन करतो या केंद्राचं बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो जास्त खरं तर तपशिलाने पुष्कळ बोलता येईल परंतु आपल्याला अभिवाचन ऐकायचं आहे त्यामुळे जास्त वेळ मी घेत नाही आपल्या सर्वांचा पण हे इथं मला बोलवलं याबद्दल मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो आणि विशेषत एक चांगल्या तीन दिवसा तीन दिवस आपण एकत्र येत येतो तीन दिवस एकत्र येऊन चर्चा करणार आहोत अशा संमेलनाचं उद्घाटन झालं असं पुन्हा एकदा जाहीर करतो दोन शब्द संपवतो धन्यवाद